हा सुटलेला आहे आणि स्थानिक स्वराज्याच्या आगामी निवडणुका लवकरच घेण्यात आदेश दिलेले आहेत. मी खरं आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ चंद्रकांत दादा आमचे केंद्रातले राष्ट्रीय अध्यक्ष पंतप्रधान मोदी साहेब मी यांचं मनपूर्वक एक ओबीसी घटक म्हणून मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं हा लढा आघाडी सरकारचं अपयश. खरं देवेंद्र भाऊ वारंवार सांगत होते की राजकीय ओबीसी आरक्षण हे आघाडी सरकारने घालवलं. त्यांनी वकील चांगले उभे केले नाही, इम्पिरियल डाटा देऊ शकले नाही. पण आमचं भाजप सेना युतीचं सरकार आलं आणि इम्पिरियल डाटा देऊन मला वाटतं ओबीसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला. सतत भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र भाऊ चंद्रकांत सांगत होते की आम्ही ओबीसीबरोबर आहोत, आम्ही ओबीसींना न्याय मिळवून देऊ. आणि मला वाटतं हाच तो त्यांचा जो प्रयत्न होता देवेंद्र भाऊंचा तो आज यशस्वी झालेला आहे. ओबीसी समाजामध्ये एक चांगला आनंदाचा उत्साह, एक 52% ओबीसी समाज आहे. आणि राजकीय आरक्षण म्हटलं तर मला मोठं हक्काची त्यांची लढाई होती, त्याला आज जो काही न्याय मिळून दिला तो आदरणीय देवेंद्र भाऊ चंद्र मिळून दिला. हे आघाडी सरकार अपयशी झालेलं आहे आणि खरं पाहिलं असेल तर आता आघाडी सरकारला या जनतेसमोर मतं मागण्यासाठी जागा नाही, त्यांना दावण्याला तोंडसुद्धा जाऊ शकत नाही. कारण ओबीसी घटकाला माहिती की आमचं आरक्षण कोणी घालवलं. आणि मला वाटतं ह्या आघाडी सरकारच्या लोकांना येणाऱ्या निवडणूकमध्ये लोका त्यांची जागा दावल्याशिवाय राहणार नाही, हा एक ओबीसीचा घटकामधून भावना आम्हाला जाणवत आहे. थँक्यू. भाजपचा राजकीय डाव होता असा देखील आरोप आता विरोधकांकडून होतोय.